2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी या मागणीबाबत लवकर निर्णय झाला नाही तर आगामी काळात सर्व कर्मचारी संघटना एकत्र येत काम बंद आंदोलन करतील असा इशारा करमा तालुका जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबत करमाळा येथील तहसील प्रशासनास निवेदनही देण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष अरुण चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष साईनाथ देवकर, जिल्हा प्रतिनिधी तात्यासाहेब जाधव, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी चंद्रहास चोरमले, भारत पांडव, आदिनाथ देवकते, निशांत खारगे, नवनाथ ससाने, वसंत बदर, आबा तोरमल, यादव सर, विनोद वारे आदी उपस्थित होते। यावेळी जुनी पेन्शन मागणीसाठी राज्य समन्वय समितीच्या वतीने मुंबई येथे शांततेच्या मार्गाने पेन्शन मार्च सुरू असताना पोलीस बळाचा वापर करत ते आंदोलन थांबविले गेले। याशिवाय आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप करत त्या घटनेचा निषेध उपस्थितांनी व्यक्त केला। तसेच निषेध नोंदविण्यासाठी उपस्थित सर्वांनी काळी फीत लावली होती। यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्वीकारले। या प्रसंगी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष अरुण चौगुले यांनी संघटनेच्या मागण्याबाबत माहिती दिली। पाच नंतरच्या नंतर लागलेल्या सर्वच शासकीय कर्मचारी बांधवांना पेन्शन मिळावी यासाठी महाराष्ट्र विधान भवनावरती अतिशय शांत पद्धतीने मोर्चाचं आयोजन सर्व महाराष्ट्रातून समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेलं होतं, परंतु शासनाने दडपशाहीची भूमिका घेत कुठलीही पूर्वकल्पना न देता सदर कर्मचारी बांधवावरती आंदोलकावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 अगोदरचे आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे असा कुठलाही भेदभाव न करता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी असं शासनाला या समन्वय समितीच्या वतीने वारंवार विनंती निवेदन देऊन जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अजूनही शासनाने या कर्मचारी बांधवांकडे तितक्या तत्परतेने किंवा न्याय भावनेने बघितलेले नाही। खरोखर समान काम आणि समान वेतन या तत्वाचा अवलंब केला तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे। त्या सर्व शासकीय कर्मचारी म्हणजे महसूल कर्मचारी असतील, जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील, लघु पाटबंधारे विभागाचे असतील, कृषी विभागाचे असतील, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अशी महाराष्ट्रातील जवळपास 127 कर्मचारी संघटनांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली होती। त्यासाठीच विधानभवनावरती लाँग मार्च आयोजित केलेला होता, परंतु या सदरील लाँग मार्चवरती शासनानं गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून केलेलं आहे। हे गुन्हे तत्काळ शासनाने मागे घ्यावेत आणि 2005 नंतरच्या बांधवांना पेन्शन लागू करावी यासाठी या ठिकाणी सर्व करमाळा तालुक्यातील समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। आज तुम्ही असे काळ्या फिती लावलेले, त्याचं कारण काय नेमकं? जे शासनाने आंदोलकावरती गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी महाराष्ट्रभरामध्ये दिनांक 27 रोजी आणि 28 रोजी दोन दिवस काळ्या फिती लावून सर्व शासकीय कर्मचारी कामकाज करत आहेत।